बदलापुर घटना के संबंध में नराधम पर फास्ट ट्रैक कोर्ट में मुकदमा चलाया जाना चाहिए और साथ ही महाराष्ट्र में महिलाओं से संबंधित कानून व्यवस्था की गिरावट के कारण गृह मंत्री के इस्तीफे के संबंध में आज शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी की ओर से एक ज्ञापन दिया गया। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी की महिला नेता वर्धा जिला संपर्क संगठिका कांचन ताई ठाकुर, महिला पदाधिकारी, महिला शिव सैनिक, वरिष्ठ पदाधिकारियों और शिव सैनिकों की उपस्थिति में बदलापुर में हुई घटना का निषेध करते हुए हिंगनघाट के उप विभाग के अधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को एक ज्ञापन दिया गया। महाराष्ट्र के ठाणे जिले के बदलापुर स्थित आदर्श विद्यालय की दो छोटे बच्चों के साथ हुई दरिंदगी की विस्तृत जांच होनी चाहिए और दोषी को फास्ट ट्रैक कोर्ट मामला चलाते हुए आरोपी को फांसी की सजा दी जानी चाहिए, यह मांग की गई। आज निषेध करते हुए सरकार द्वारा इसके लिए उचित कदम उठाने की मांग की गई है। इस घटना का हिंगनघाट शिवसेना महिला अखाड़ी ने निषेध करते हुए शिवसेना महिला मोर्चा ने ज्ञापन द्वारा अपनी मांग रखी। इस संबंध में तुरंत न्याय किया जाए, अन्यथा शहर बंद की चेतावनी ज्ञापन द्वारा दी गई है। बदलापुर मध्ये 3 वर्षाच्या 2 मुलीवर शाळेत अत्याचार झाला, त्याचे पडसाद हिंगणघाट मध्ये मोठ्या प्रमाणात उमटत आहे। हिंगणघाट मध्ये शिवसेनेकडून निवेदन देण्यात आलं आहे, आपण काय जाणूया महिलांची काय भावना आहे। मला सांगा, बदलापूर मध्ये मोठा अत्याचार, हे लहान मुलीवर अत्याचार झाला, त्या संदर्भात आपण निवेदन दिलं, काय मागणी आहे? आज बदलापूर इथे 2 चिमुकल्या मुलींवर, जे अगदी नामवंत शाळा होती, त्या शाळेतल्या 2 मुलींवर अत्याचार झाला। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 24 तास उलटून गेल्यानंतरही त्या मुलींच्या आईवडिलांची चौकशी, म्हणजे आरोपींबद्दल असलेली तक्रार ही नोंदवून घेतली नाही, म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाला, पोलीस प्रशासन क्रिमिनलला वाव देण्याचं काम करत आहे। आणि आज इथे आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून ही शिंदे सरकार आली तेव्हापासून कायद्याची सुव्यवस्था अगदी बिघडल्यासारखी वाटत आहे। आज बदलापूर इथेच नाही तर महाराष्ट्रात किती, आज आपण निवेदन दिलं, निवेदनातून काय मागणी केली? निवेदनातून आम्ही हीच मागणी केली की अशी घटना वारंवार घडू नये, मुलींवर महिलांवर अत्याचार होऊ नये, यासाठी कठोरात कठोर शिक्षा ही शासनाने केली पाहिजे की जेणेकरून अशी असा अत्याचार करताना त्या आरोपीला किंवा त्या मानवाला त्या शिक्षेची 10 वेळा जाणीव झाली पाहिजे की ही शिक्षा आपल्याला समोर होईल तर आपण ही असे अत्याचार आपण केले नाही पाहिजे। ही अशी आमची सर्वांची मागणी आहे की एकतर त्याला फाशीची शिक्षा व्हावं, नाही तर अजून त्याच्यापेक्षा जर कुठली कठोर शिक्षा देण्यात येत असेल तर ती शासनाने द्यावी, अशी आमची सर्वांची महिला आघाडीची मागणी। एकूणच आज हिंगणघाट येथील शिवसेनेकडून जे आहे निवेदन देण्यात आलं, उपविभागीय अधिकाऱ्याकडून मुलीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात जे आहे कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे। आणखी काही महिला आपण त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे? हेच की ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आमची हीच मागणी आहे की शासनाने त्याला लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी। स्वतः मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये अशी घटना घडते आणि तिथे जर महिला आणि छोट्या छोट्या मुली पण सुरक्षित नाही आहे तर मग बाकी महिलांना ते काय सुरक्षा देणार आहे? आणि आम्हाला त्यांचे ते पैसे वगैरे नको आहे, आम्हाला सुरक्षा हवी आहे, हेच आमची सर्व महिला आघाडीकडून ही मागणी आहे। एकूणच आणखी काही महिला आहे त्यांच्याशी आपण संवाद, काय म्हणणं आहे? त्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही हा आमचे म्हणणं आहे, कारण भरपूर कांड असे होत राहतात परंतु त्यांना फक्त शिक्षा देतात 7 ते 8 महिन्याची किंवा जन्मठेप दिली जाते, तरीसुद्धा ते आरामात राहतात तिथे। परंतु जर शासनाने जर फाशीची शिक्षा जर दिली प्रत्येक याच्यामध्ये तर समोरचे लोक घाबरतील। किंवा मला सांगा, मुलींच्या सुरक्षतेबद्दल अनेक शाळा आहेत, त्या सुरक्षेबद्दल काय मागणी केली आपण? आम्ही हीच मागणी केली की गाडीमध्ये जशा गाड्या आहे, स्कूल बस आहे, त्याच्यामध्ये कनड्रायव्हर म्हणून एक लेडीज राहिली पाहिजे किंवा स्वच्छतेसाठी बाथरूम टॉयलेटसाठी जे आहे तिथेसुद्धा लेडीज राहिली पाहिजे आणि प्रत्येक मुलगी जी आहे ती सुरक्षित राहिली पाहिजे, त्यासाठी प्रत्येक ठिकाणी महिलाच राहिली पाहिजे। अनेक शाळांमध्ये आता ह्या सुविधा नाही आहे, त्या संदर्भात काय सांगतो? या सुविधा शाळांनी करायला पाहिजे। आता जसं काही म्हणजे आई वडील आहे ज्या सक्षम म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात तर त्यांना प्रायव्हेट गाड्या लावावं लागते, तर त्या गाड्यांच्या ड्रायव्हरचे, त्या मालकांचे आधार कार्ड, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांच्या ड्रायव्हरचे सुद्धा संपूर्ण माहिती त्या शाळेजवळ असली पाहिजे की जेणेकरून ही घटना त्या गाडीतल्या ड्रायव्हरनी असो किंवा अजून कोणत्या बाहेरच्या व्यक्तींनी जर घटना अशी अत्याचार केला तर ती संपूर्ण माहिती शाळेजवळ असली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे की हे सगळ्या मुलींच्या दृष्टिकोनातून, कारण आई वडील कुठे कुठे लक्ष देणार आहे? एकदा घरातून जर शाळेमध्ये पाठवलं तर आई वडिलांना वाटते की आपली मुलगी सुरक्षित आहे आणि ते निश्चिंत असतात, पण त्यांच्या माघारी अशा घटना वारंवार घडत असतात। आज त्या 3.5 वर्षाच्या आणि 6 वर्षाच्या मुलींचं वय काय काय कळतं त्यांना, तरीसुद्धा म्हणजे शाळेतल्या एका इतक्या मोठ्या नामवंत शाळेमध्ये जरी अशी घटना घडत असेल तर हे खूपच म्हणजे आपल्यासाठी लज्जास्पद आहे।
एकूणच शिवसेनेकडून आज जे आहे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे. बदलापूर येथे झालेल्या घटनेबद्दल जे आरोपी आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येणूरकर की रिपोर्ट.